माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही दिलासा मिळाला नाहीच, कारण अनिल देशमुखांच्या सीबीआय कोठडीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडीत देण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची 6 एप्रिल रोजी सीबीआयने अटक केली. आज त्यांना सीबीआयच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि सीबीआयने प्रामुख्याने त्यांची 10 दिवसाची सीबीआयच्या कस्टडीची मागणी केली. त्यांच्या या अर्जावर आम्ही तीव्र विरोध केला. प्रामुख्याने आम्ही माननीय न्यायालयाला असं सांगितलं की गेले 1 वर्षापासून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. जो गुन्हा दिल्ली येथे दाखल करण्यात आला, घटना जरी महाराष्ट्रातली असली तरी गुन्हा मुद्दामून दिल्ली येथे दाखल करण्यात आला व त्याचा तपास 1 वर्ष सुरू असताना वारंवार अनिल देशमुखांची कोठडीत जाऊन चौकशी केली असताना त्या दरम्यान कधीही त्यांची अटक केली नाही आणि आज त्यांची 6 एप्रिलला अटक करण्याची आवश्यकता का होती व त्याच पद्धतीने अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांना त्यांनी पळवा देत त्यांनी नियमांचं पालन न करता त्यांची अटक केलेली आहे अशा स्वरूपाची भूमिका देखील कोर्टापुढे मांडली. कोर्टाने सरकारी पक्षाचा व आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अनिल देशमुखांना 11 तारखेपर्यंत सीबीआय कस्टडीची ऑर्डर दिलेली आहे व त्याचबरोबर त्या ऑर्डरमध्ये असं देखील नमूद केलेलं आहे की त्यांना काही आजार असल्यामुळे त्यांना जर मुंबईच्या बाहेर घेऊन जायचं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढची कारवाई करावी अशा स्वरूपाचे आदेश देखील त्यात नमूद केलेले आहेत. हा जो त्यांनी माननीय न्यायालयाला दाखवला तो असा होता की ते आत्ताच्या घडीला फिट आहेत, परंतु दिल्लीला घेऊन जाता येईल का नाही त्याबद्दल कुठलंही टिप्पणी त्या संदर्भात नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद देखील आम्ही न्यायालयात मांडलेला आहे आणि म्हणूनच माननीय न्यायालयाने अनिल देशमुखांना मुंबई बाहेर किंवा कुठेही घेऊन जात असताना तज्ज्ञांची संमती घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये असे देखील निर्देश दिलेले आहेत. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.